नमस्कार, दुपारच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पामध्ये आता मोठी अपडेट समोर येते. राज्यामध्ये सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लवकरच दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे आणि त्यामुळे वेदांत फॉक्सकॉन वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेदांत प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. वेदांताकडून प्रकल्पाबाबत दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही विरोधकांकडून सरकारवर टीका करण्याचं सत्र सुरूच आहे. आज राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युवा सेनेकडून आंदोलन करण्यात आलं. इतका मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याबद्दल विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे, तर महाविकास आघाडीकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जाते आहे असं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलंय. 1,00,000 युवकांना रोजगार या फॉक्सकॉन कंपनीच्या माध्यमातून मिळाला असता. थोडक्यात हे सरकार महाराष्ट्राला न्याय देऊ शकत नाही. गुजरातच्या अखत्यारीत किंवा केंद्राच्या अखत्यारीत दिल्लीचे जे पादशाह आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करतं. आणि तसं पैठणमध्ये झालेल्या सभेत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कबूल केलं. विरोधकांचे आरोप हे तर्कशून्य आहे. आपण बघितलं, स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पश्चिम बंगालमधून स्थलांतरित होऊन तो गुजरातमध्ये गेला. याला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही, राजकीय चष्म्यातून बघितलं नाही. आमच्यापैकी कोणीही असा आरोप केला नाही की हे अंदर की बात आहे, काँग्रेस मोदीजी के साथ है, असं आम्ही कोणीही म्हटलं नाही. याचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये. सर्वांनी एकत्र येऊन काही मुद्द्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. आणि वेदांतांनी सुद्धा या संदर्भातील ट्विट केलं आहे की आम्ही राज्यामध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने विचार करतो. आणि याच संदर्भामध्ये अतुल लोंढे नेमकं काय म्हणत आहेत पाहूयात. तुम्हाला सरकार सुरतमधून मिळवून दिलं गुजरातच्या आणि गुवाहाटीमधून, त्याचं रिटर्न गिफ्ट तुम्ही नरेंद्र मोदी साहेबांना दिलं का? ही महाराष्ट्राची गद्दारी नाही का? या महाराष्ट्रातल्या तरुण बेरोजगार लोकांसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी, महाराष्ट्र संपूर्ण आर्थिक राजधानी आहे देशाची, त्याला जर संपवण्याचा हा प्रयत्न होत असेल, हा प्रोजेक्ट जर परत आला नाही, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मोठं आंदोलन या सरकारच्या विरोधामध्ये उभं केल्याशिवाय राहणार नाही. वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाण्यावरून वंचितचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीवरच शरसंधान साधलंय. तसंच महाविकास आघाडीनं त्यावेळी हा प्रोजेक्ट तत्काळ क्लोजर का केला नाही असा परखड सवाल आंबेडकरांनी विचारलाय. जे काही राजकारण सुरू आहे सध्या वेदांतवरनं, काय जे वाद उभा केलाय ते अजित पवारांनी उभा केलेला आहे. आता त्यांना ह्याच्यातली सगळी माहिती असेल. पहिला प्रश्न त्यांनी असं म्हणा की जर महाराष्ट्रात तू येणार असेल तर त्याला तुम्ही क्लोजर का केलं नाहीत. 12,000 कोटीचा असणारं सबसिडी म्हणा किंवा बेनिफिट म्हणा असं असणारं सरकार, महाराष्ट्र सरकार देणार होतं. आणि दुसऱ्या बाजूला असं सांगितलं की 26,000 वार्षिक उत्पन्न होणार होतं. अजून तरी माझ्या अंदाजानं ज्या नवरत्न कंपन्या आहेत या कुठल्याही नवरत्न कंपन्यांचं जेवढं उत्पन्न अजून केंद्र शासनाला तरी नाही. प्रकल्प तिकडे गेला, ही जी सध्या ओरड सुरू आहे हे ठरवून केलेलं षडयंत्र असं दिसतं. यांची मागच्या सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे हा प्रकल्प गेला असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. आणि दुसरं, देवेंद्र फडणवीस आल्यानंतर उकाईचं पाणीसुद्धा गेलं होतं ना गुजरातला, त्याच्यामुळे नवीन काही आहे. जिथे जिथे देवेंद्र फडणवीस असतील तिथे तिथे तुम्ही असं समजा की त्यांच्या कालावधीमध्ये सुद्धा हा कापसाचा प्रश्न मोठा होता. नाही असं नाही, पण त्यांनी काही केलं नाही. जेव्हा जेव्हा इथे असणारा देवेंद्र फडणवीस सत्तेवरती आहेत किंवा BJP सत्तेवरती आहेत, महाराष्ट्राचे अर्धे प्रोजेक्ट्स
ही गुजरातकडे गेलेली आहे. महाराष्ट्र हिताची भूमिका म्हणून हा प्रोजेक्ट यावा की यायला पाहिजे, काय भूमिका आपली? इंडस्ट्री आली पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्या जिल्ह्यामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री, टायनी इंडस्ट्री उभी करून एम्प्लॉयमेंट आणि टॅक्सिंग या दोन्ही आपल्या तिजोऱ्या भरू शकतात. फक्त कल्पकताची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सह चंद्रांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. ते यावेळेला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार बोलताय. थेट जाऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसची यावेळेला पत्रकार परिषद घेतली जाते. राज्यामध्ये अनेक विषय बोलण्यासारखे आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प, त्यानंतर उद्योग क्षेत्रावरती होणारी टीका, उद्योगमंत्र्यांनी या संदर्भात दिलेलं उत्तर आणि त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावरती उचलण्यात आलेले अनेक प्रश्न, याविषयी कदाचित शरद पवार या पत्रकार परिषदेमध्ये बोलण्याची शक्यता आहे, ज्याचं थेट प्रक्षेपण आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय. अगदी काही क्षणात शरद पवार हे बोलण्यास सुरुवात करतील. यापूर्वीच महाविकास आघाडी आणि सध्याचं असलेलं सरकार यामध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावेळेला फॉक्सकॉन प्रकल्पावरून झालेले आरोप आणि त्याला महाविकास आघाडीकडून नेमकं कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं जातं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कालच या संदर्भामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सोबतीला आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतलेली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी करण्यात आलेले आरोप फेटाळून लावलेले होते. मात्र राज्यातल्या याच परिस्थितीवरती आज मात्र राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार नेमकं काय बोलतात, पत्रकारांना ते उत्तरं देणार का, या अशा अनेक गोष्टींचा खुलासा अगदी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे. ही थेट दृश्य आहेत ज्या ठिकाणी शरद पवार यांची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि अगदी काही क्षणात प्रश्न उत्तरं असतील किंवा महाविकास आघाडीच्या सरकारवर करण्यात आलेले आरोप असतील त्यांना प्रत्युत्तर मात्र शरद पवार कशाप्रकारे देतात हे आपण थेट पाहणार आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. प्रश्न असा आहे की हा प्रकल्प कधी राहणार असतो, त्याची चर्चा झालेली असती, तर राज्य सरकारने जे काही आवश्यक आहे त्या निर्णयाची तयारी ठेवली होती, पण नंतर याचा बदल झाला आणि त्याच्यात आता काही फायदे मला दिसत नाही. म्हणजे काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा, हे काही होणार नाही, व्हायला नको होतं असं, महाराष्ट्राचा हा प्रकल्प बाहेर जायला नको होता, पण गेला होता. आता गेल्याच्या नंतर त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एक. आणि त्याच्यानंतर दोन गोष्टी बघितल्या, मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री, उद्योगमंत्र्यांचा संवाद येतो पण इंडस्ट्री, या दोघांचं स्टेटमेंट असं होतं की पाठीमागच्या राजवटीमध्ये याच्यात काही निर्णय घेतला नाही किंवा काय घेतला असेल आणि त्याला पाठीमागचं उद्धव ठाकरेंचं सरकार हे जबाबदार आहे. आता गमत असे की उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते. उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथ शिंदे हेही मंत्री होते, त्यामुळे हे दोघेही मंत्री ज्या मंत्रिमंडळात होते त्या मंत्रिमंडळाने याच्यात दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे हे तेच आरोप करत आहेत. मला असं वाटतं की हे काही शहाणपणाचं लक्षण नाही आहे. आता त्याच्यात काही चर्चा करू नये. आणखीन एक गोष्ट सांगितली की प्राईम मिनिस्टरची भेट झाली, प्राईम मिनिस्टर याच्यात काही मदत करणार आनंदाची गोष्ट आहे, पण ते जे सांगण्यात आलं की हा मोठा प्रकल्प आला, आणखीन एक मोठा प्रकल्प आम्ही महाराष्ट्राला देऊ, म्हणजे एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान मुलाला फुगा दिला कुणी आणि दुसरा मुलगा त्याला मिळाला नसेल तर पालक सांगतो काय काळजी करू नको, त्याच्यापेक्षा मोठा तुला आणून देईल. तर तशा लहान मुलांची समजूत करावी अशा प्रकारची ती समजूत आहे आणि त्याच्यात लहान रस्त्याची काही प्रतिष्ठा नाही आणि त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे याच्यावर चर्चा न केलेली पाहिजे. फक्त
त्यासाठी सुरुवातीला काही बैठकाही झाल्या होत्या, मात्र त्या गुजरातला गेल्या. तर गुजरातचं राजकीय नेतृत्व निर्णायक ठरतं याच्यामध्ये. सर लोक प्रकल्प आहेत एकूण जे कसं आहे साधारणतः केंद्राची सत्ता हातात असल्याचे परिणाम हे अनुकूल होत असतात काही राज्यांच्या. त्याचा जर गुजरातला लाभ मिळाला असेल तर आपण काही तक्रार करण्याचं कारण नाही. मोदी साहेब स्वतः तिथं आहेत, अमित शहा तिथं आहेत, मोठे लोक आहेत, त्यांच्या आता देशाची सूत्र आहेत. आणि थोडंबहुत जर लक्ष गुजरातकडे त्यांनी दिलं तर आपण समजू शकतो. तुम्ही जर मोदी साहेबांचे दौरे काढले तर जास्तीत जास्त कोणत्या राज्यात ते जातात याचं एक 2-3 महिन्याचं रेकॉर्ड काढलं तर साहजिकच आहे की कुठल्याही माणसाला घरची होत असते. सर चाकण कडेगाव प्लस या सगळ्यामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट यायला इन्फ्रास्ट्रक्चर MIDCचं फार महत्त्वाचं असतं. चाकण कडेगावचं क्लस्टर देशभरात पहिल्या 5 MIDCमध्ये असं तिथं गुजरातला गेलंय तिथं कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नाही. की हा तळेगाव हा जो स्पॉट आहे त्या तळेगावच्या आजूबाजूला चाकण हा परिसर या देशातला ऑटोमोबाईलच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. तो चाकण एकटा नाही, तो चाकण आहे, रांजणगाव त्याच्यामध्ये आहे आणि हा सगळा परिसर एक या ऑटोमोबाईलचा कॉरिडर हा करण्याच्या संबंधीची संकल्पना मी स्वतः गव्हर्नमेंटमध्ये होतो त्या काळातला हा विचार होता. आणि सुदैवाने देशातल्या चांगल्या कंपन्या तिथं आल्या आणि त्याच्यामुळं तो एक महत्त्वाचा भाग झाला. त्यामुळे इथं जर प्रकल्प टाकला असता तर त्या कंपनीला अधिक सोयीचं झालं असतं, पण त्या कंपनीनेसुद्धा निर्णय हा घेतला. आता त्यामुळं हे काही नवीन नाही, म्हणजे आता हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प वेदांत नावाच्या ग्रुपचा त्याचं मालक अग्रवाल त्यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला हा त्यांचा अधिकार आहे. पण मला हे काही नवीन वाटत नाही. तुम्हा लोकांना माहीत नसेल की या देशात एक महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट रत्नागिरीला करायचा निर्णय झालेला होता आणि तो निर्णय अग्रवाल तो प्रोजेक्ट वेदांत ग्रुपचा होता, अग्रवालांचा होता. आणि नंतर थोडंबहुत काही स्थानिक विरोध झाला की ताबडतोब तो प्रोजेक्ट इथं हलवला आणि चेन्नईला गेला. ही जुनी गोष्ट आहे. तर त्यामुळं वेदांतांच्याकडून ही काही पहिलीच गोष्ट झालेली आहे, यापूर्वीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे वेदांताचा प्रकल्प येत असेल तर तो शेवटपर्यंत येईल का नाही याची खात्री निदान मला तर देता येत नाही. यामध्ये सर आपल्याला प्युअर पॉलिटिक्स वाटतं का, कारण गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि एकूण सध्याची परिस्थिती लक्षात येते? आता त्याची कारणं काय आहेत हे मी काही सांगू इच्छित. माझ्या दृष्टीनं होय नको होतं झालं आता झालंय तर झालंय, चर्चा बंद करू, नवीन काय करता येईल याचा विचार करू. सर एकीकडे हा प्रकल्प बाहेर गेला महाराष्ट्राच्या, पण आता महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प नानारचा असेल किंवा जैतापूरचा असेल तर त्याला देखील जो विरोध आहे तो होतो. तर असं जर वातावरण राहिलं तर राज्यामध्ये तर उद्योग महाराष्ट्रात येण्यावरती याचा परिणाम होतो? काही विरोध होत असतात. त्याचा मी मुख्यमंत्री येतो तर एका प्रकल्पाला भयंकर विरोध झाला. त्याचं नाव त्या काळात एनरॉन तुम्हाला आठवत असेल तर शेवटी तो कार्यक्रम म्हणजे मला आठवत आहे की मनोहर जोशी आणि आमचे सहकारी त्यांनी वरती विरोधी पक्ष नेते होते की आम्ही सत्तेत आलो तर हा प्रकल्प आम्ही समुद्रात टाकला म्हणजे आणि त्याच्यानंतर ते सत्तेत आले आणि त्यांनी भूमिपूजन केलं राज्याच्या हिताचं होतं म्हणून. तर अशा गोष्टी घडत असतात. इतर राज्य आता महाराष्ट्राच्या कॉम्पिटिशनला आले आहेत, बऱ्याच इन्फ्रास्ट्रक्चर झाले आहेत, इन्व्हेस्टर सुद्धा तिकडे बघतायत. एकंदरीत महाराष्ट्रातलं राजकारण सध्या बघता म्हणजे मध्येच मधुरा विरुद्ध आंदोलन वगैरे, तर लॉंग टर्म हे लॉस म्हणजे भविष्यात सगळं उद्ध्वस्त होईल असं वाटतं. असं आहे की आजचा फायदे कुणालाही गुंतवणूक करायची असली तर ज्या राज्यांचे कटाक्षाने निवड केली जायची त्याच्यात क्रमांक एकला महाराष्ट्राचा आहे, मग कर्नाटक असायचा, मग गुजरात असायचा, पण नेहमी क्रमांक एक हा महाराष्ट्राचा होता. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की महाराष्ट्राची लीडरशिप ही अशा सगळ्या कामांना प्रोत्साहित करायची
जे मला आठवत आहे की आम्ही लोक सत्तेमध्ये होतो स्वतः त्या काळामध्ये यशवंत भावे नावाचे इंडस्ट्री कमिशनर होते आणि इतर ते अधिकारी होते. या अधिकाऱ्यांचं एकच काम असायचं, कुठेही देशात कोणते नवीन काही इंडस्ट्री करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करणं, त्यांना हव्याच्या सोयी इथं देणं आणि त्यांना इथं आणणं, हा प्रोएक्टिव्ह अप्रोच हा महाराष्ट्राचा नेहमी झाला आहे. सिकॉम आणि NSFC या दोन संस्था एकेकाळी अत्यंत प्रोएक्टिव्ह होते. आता या सगळे यंत्रणा थंड झालेली आहे. आता जसं भरपूर जेवण झाल्यावर माणूस भेकच देतो आणि आता काही गरज नाही, तशी भावना आत्ता महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्यावर आहे का काय अशी शंका माझ्या सरकारनेच. त्यामुळे जो इनिशिएटिव्ह आहे तो वाढवला पाहिजे आणि प्रकल्प इथे येतील याची काळजी घेतली. गुंतवणुकीला योग्य प्रकारचं वातावरण हे कुठल्याही राज्याला निर्माण करायला लागतं हे महाराष्ट्राचं आत्तापर्यंतचं वैशिष्ट्य होतं. आत्ता त्याच्यामध्ये लक्ष लोकांचं आहे का नाही याची शंका आहे. आज काय दिसतं, आज तुम्ही सगळे पत्रकार त्यातल्या टेलिव्हिजन हा लावलं की एकच ऐकायला मिळतं, कुठं ही जहाज काय, ती हवा काय, हे आणखीन काय वगैरे वगैरे असल्या सगळ्या गोष्टी एखाद्या वेळेस ठीक आहे, रोजच या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यानंतर आपण राज्याच्या प्रमुखांनी या लोकांनी ज्यांचे आता राज्य करते या सगळ्यांनी आता राज्याचा विचार त्या ठिकाणी मांडायचा, याच्याऐवजी काहीतरी दुसरे एकमेकाचे वाद हे सातत्यानं काढले जातात. माझ्या मते दोन्ही बाजूनी सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूनी एकमेकाच्या संबंधीची दुसऱ्यांना द्यायची वाद करायचे या गोष्टी बंद केल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं सुधारेल, विकासाच्या दृष्टीनं कसं आपण पुढे जाऊ शकू याचं लक्ष केंद्रित केलं. असं घडत असताना वाद कसे काय उद्भवणार नाहीत, म्हणजे जे राज्य कुठे कॉम्पिटिशन मध्येच नाही, म्हणजे तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र तीन पैकी कुठल्या तरी एका राज्यात हा प्रकल्प जाणार आणि अचानकपणे शेवटच्या खेळी गुजरात मध्ये जातो आणि त्यावरती जर कोणी आरोप करत असेल, टीका करत असेल, आरोप वाद करा तर कशी आपण अपेक्षा आहे? द्या ना, टीका करा, रोज करू नका ना. एक दिवस, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, किती दिवस याच्यापेक्षा असा हे दिवस नवीन सोडले कसे येतील याचं लक्ष केंद्रित करतो. या प्रोजेक्ट आत्ताचा जो प्रोजेक्ट आहे मला काही त्याबद्दलची आशा नाही. नवीन आणण्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला, लोकांशी संपर्क साधला, प्रॅग्मॅटिक अप्रोच घेतला तर लोक विचार करतील. तुम्हाला एक सांगतो की आम्ही लोक सत्तेत होतो नेहमी माझ्या पुढचं सांगतो, मला रोज रोज मंत्रालयामध्ये असताना दोन तास हे जे देशातले इन्व्हेस्टर यायचे देशातले देशाबाहेरचे त्यांच्याशी बोलण्याच्यासाठी वेळ काढायला लागायचा. रोज दोन तास नवीन गुंतवणूक हा महाराष्ट्रात येतो आहे त्याच्याशी सुसंवाद साधणं, त्याच्या काही शंका असल्याचं दूर करणं, याला दैनंदिन दोन तास द्यावे लागत होते. हे महाराष्ट्राचं इन्व्हेस्टमेंटचं क्लायमेट होतं. आज ते नवीन निर्माण करूया, आता हे वाद थांबूया. सौरव गांगुली आणि जयेश आले, अमित शहा, चिरंजीव त्यांना कंटिन्यू करण्यासाठी निकाल दिलेला आहे,
या पूर्वीच्या घटनेनुसार त्या संघटनेवरती 6 वर्षापेक्षा जास्त राहता येत नव्हतं. आता तुम्हाला असं वाटतं का की म्हणजे असा घटना बदल करणं हे हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी भाष्य करणं हे तुमच्या हिताचं नाही आणि माझ्या हिताचं. तुम्हीच कंटेनर कोणती नव्हती ते वगळच राहायचं. राज्यात सरकार येऊन साधारणतः 2 महिने होत आले, तुमचं काय इम्प्रेशन या सरकारवर? राज्यात सरकार जे आलंय आता नवीन सरकार आलंय, शिंदे सरकार आणि फडणवीस आलं, त्या सरकारच्या एकूण कारभाराविषयी एकूण याच्याविषयी तुमचं काय इम्प्रेशन? मला काही कारभार अजून दिसला नाही, पण गतिमान राज्य हे मला दिसते. कारण राज्य प्रमुख अधिक गतीने सज्ज जात आहेत आणि राज्य समजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. हे अशा शिवाय दुसरं काही दिसत नाही. साहेब, आता आपण पायाभूत सुविधा आणि या संदर्भात बोललात, पण चाकण, पिंपरी चिंचवड, रांजणगाव ह्या इथल्या उद्योगांना स्थानिक गुंडांचा भयंकर त्रास होतो. अनेकदा मीटिंग झाल्या, एसकेनी मीटिंग घेतल्या, पण त्यात तुझभरही फरक पडत नाही, याबद्दल एक बरीचशी नाराजी दिसून येते. तर हे पोषक वातावरण निर्माण करून ह्याच्यामध्ये हा पण सहभाग 100% तुम्ही म्हणता तो विषय मी स्वतः याच्यासाठी एकदा बैठक घेतली होती आणि हे दुरुस्त करावं त्या दृष्टीनं काही पावलं टाकली होती. काही निर्णय राज्याच्या यंत्रणेने घेतले, पण हे जे तुम्ही सांगता ते वातावरण काही ठिकाणी आहे आणि हे राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात किंवा देशभरात इतर कुठं या यात्रेमध्ये सहभागी होणार आहे का? कारण इतर वेगवेगळ्या संघटना बऱ्याचशा त्यांना राजकीय पक्ष आम्ही काय त्याचा विचार केला नाही. खूप अवकाश आहे महाराष्ट्रात. गोव्यामध्ये काँग्रेसचे 8 आमदार फुटले किंवा फोडण्यात आले आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी देखील झाले, म्हणजे अनेक राज्यांमध्ये हे सत्र पाहायला मिळते. आणि आपने असं म्हटलंय की आपच्या नेत्यांनी की थेट पैशांचीच ऑफर करतात 25-25 कोटी रुपयांची. असं काही माहिती नाही, कारण महाराष्ट्रात काही नवीन शब्द अलीकडे प्रचलित झाले. कुठे गेलं तर कधी खोकस आहे असा काहीतरी शब्द. असा खोकस शब्द आम्ही काय असा ऐकला नव्हता लोकांच्या लोकप्रतिनिधींचा शब्द. पण आता महाराष्ट्रात ही एक नवीन शब्द आलेली आहे आणि हे महाराष्ट्रात होतं आहे का? तुम्ही देशाचा नकाशा ठेवा. केरळमध्ये डाव्यांचं जेव्हा लोकांचं राज्य, तामिळनाडूमध्ये राज्य आहे ते राज्यकर्ते त्यांचं बहुमत आहे. कर्नाटकमध्ये तिथं काँग्रेसचा मुख्यमंत्री होता, खास आमदार सोडून त्या ठिकाणी बदल झाला आणि आता भाजपचे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे होते, 40-50 गट बाजूला घेऊन इतर राज्य बदललं. आपण मध्य प्रदेशमध्ये गेलो, तिथं कमलनाथ मुख्यमंत्री होते, काँग्रेसचं बहुमत होतं, एक गट खोदला गेला आणि त्या ठिकाणी आता शिवराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर अशी उदाहरणं तुम्हाला दाखवता येतील. याचा अर्थ आहे की साधनं, संपत्ती आणि सत्ता याचा वापर करून स्थिर सरकार ही अस्थिर करायची आणि त्याच्यातून आपल्याला हवं तसं सरकार बनवायचं. हे आपण गोव्यात पाहिलं, हे आपण कर्नाटकात पाहिलं, हे आपण महाराष्ट्रात पाहिलं, हे आपण मध्य प्रदेशमध्ये पाहिलं. असं अनेक ठिकाणी हे चित्र दिसतं आहे. हे एक नवीन कार्यक्रम केंद्राच्या सत्ताधारी पक्षानं आपल्या हातात घेतला आहे की जो पूर्वी असं इतक्या मोठ्या प्रमाणावर कधी या देशात नव्हतं. उनका अधिकार है सभी राजनीतिक दलों को सीट जीतने के लिए मेहनत करना, वो अधिकार है, वो करे तो इसमें कोई तकरार नहीं. पुण्याच्या शिरोरांनी बारामतीवर 2 लोकसभा त्यांनी घेतले, त्यासाठी केंद्रीय मंत्री येणार आहेत. अर्थमंत्री येणार.
जनतेला संवर्धित करतील, वारामतीमध्ये येऊन, सुरेंद्रमध्ये येऊन, सुबोधमध्ये येऊन आणि आपले विचार त्या ठिकाणी सांगतील आणि त्या सगळ्या भागातल्या जनतेला त्यांचे सगळे विचार, त्यांची सगळी भाषा सहजपणाने समजेल. मी इन्व्हाइट करत होतो तसं कोणाला, मी इन्व्हाइट केलं नरेंद्र मोदींना, मी इन्व्हाइट केलं प्रणव मुखर्जींना, तर त्या लेवलच्या लोकांना मी इन्व्हाइट करतो. बाकीचं कसं मी सर जो पॅटर्न आप पूरे देश का बता रहे थे कि जो मौजूदा सरकार है उसको गिराकर उसको तोड़फोड़ करने का, वो बिहार में एक अलग पैटर्न उसका जवाब में कहीं ना कहीं आया है. क्या आप ये देखते हैं कि ये सारी जो पार्टियां हैं ये 2024 में एकत्रित खड़ी होकर भाजपा को टक्कर देने की कोशिश करेगी, ऐसा कोई प्रयास बड़ा? अभी मेरे जो बातें होती है आपस में हम लोगों की, इसमें ये सोच है कि मिलकर कुछ करने की आवश्यकता है. तो इसमें कई लोग हैं, जैसे नीतीश कुमार है, ममता जी से बात इसमें हो सकती है, पंजाब और दिल्ली में बात हो सकती है, जिसे अन्य राज्यों में भी हो सकती है, मगर ये प्रोसेस करनी चाहिए. ऐसी ख्वाहिश है मगर एक्चुअली इसकी शुरुआत अभी हुई है. राज्याच्या नेत्यांना विचारा, राज्याच्या नेत्यांना विचारा, आम्ही ठाऊक नाही पण मी त्याच्यात अजित पवार औरंगाबाद मध्ये काल असं म्हटले की कार्यकर्त्यांची इच्छा नाही एकत्रित करण्याची. असं आहे की अजित पवार काय, उद्धव ठाकरे काय, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात किंवा काय, ते त्याच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्यांच्या सहकार्यांची मनस्थिती काय ही त्यांना जास्त माहीत असणार आणि त्यावर आधारित ते निर्णय घेतील. सर तुम्ही तुमची आणि नितीश कुमारांची दिल्लीत भेट झाली, त्यानंतर तुमची आणि नितीश कुमारांची दिल्लीत भेट झाली होती, त्यानंतर भाजपचे राज्यातले आणि केंद्रातले काही नेते म्हणाले की तुम्ही दुसरी आघाडी करा, तिसरी करा, चौथी करा, बट 2024 में आएंगे तो मोदी ही. तुमच्या भेटीला ते असं घेतले त्यांनी, कसं बघताय? सगळी गोष्ट जसे काय असं म्हणणार काय, तुमची खराब होईल भाजप वाले काय म्हणणार, प्रत्येक पक्ष म्हणत असतो आपल्या नेत्यामध्ये. सर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला जो काही प्रतिसाद पाहायला मिळतोय, एक काळ असा होता की राहुल गांधींना पप्पू म्हणून हिनवलं जात होतं, पण सोशल मीडियावरती त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज पाहिल्यानंतर सर्वसामान्य लोकांचा जो प्रतिसाद मिळतोय, तर काय वाटतं काँग्रेसच्या एकूणच पुढच्या वाटत? यात्रेला लोकांची विशेषतः लोकांची चांगली साथ मिळते अशी माहिती मला माझ्या सहकार्यांच्याकडनं राज्यातनं कळते. त्यांना नावं ठेवणं, आणखीन काय काय त्यांच्याबद्दलचं बरं वाईट बोलणं हा समज आपण देशातला फक्त एका पक्षाचा होता आणि त्या पक्षाला इतर पक्षांच्या नेतृत्वाच्याबद्दल सभ्यपणानं सुसंस्कृतपणानं कसं बोलावं याच्याबद्दलची कदाचित जाण नसावी आणि त्यामुळंच राहुल गांधींना किंवा त्यांच्या बाकीच्या सरकारांना या प्रकारची किंगण ठेवावी. तुम्ही धोरणावर टीका करा, कार्यक्रमावर टीका करा, अधिकार आहे, पण उगीच नावावरनं काहीतरी हे करा वगैरे हे होतकच करणं आहे, त्यामुळे त्याची फार गांभीर्य नऊ येऊन होणार नाही चाहिए. इथे मैंने शुरू में कहा कि आज की सरकार में इन्वेस्टमेंट क्लाइमेट यहाँ अच्छा है, ऐसा एक माहौल करने की आवश्यकता है. हमारे जैसे लोग ये माहौल करेंगे तो इसमें सहयोग भी देंगे क्योंकि राष्ट्र हितों की बात है, मगर ये कर्तव्य ने खाली लास्ट गवर्नमेंट ने क्या किया,
कैसे ले किया, वही कैसे जिम्मेदार है, यही फजूल बातें आज भी की जाती है। और वो भी वो खुद भूलते हैं कि राजभवन में चाहे वो सीएम हो चाहे इंडस्ट्री मिनिस्टर हो आज के, वो भी सदस्य थे। अधिकार है, हमने किया तो हम क्या बोल सकते जैसे के बारे में, हमने खुद कांग्रेस छोड़ कर यहाँ नई पार्टी बनाई, ऐसे वो बना सकते अपने राज्य। राष्ट्रीय अधिवेशन नुकतं झालं, त्या अधिवेशनामध्ये ती एक व्हिज्युअल ज्याची चर्चा महाराष्ट्रात खूप झाली ती म्हणजे अजित दादा मधनं गेले आणि परत आले, नेमकं काय घडलं होतं म्हणजे दोन गोष्टी जे छापलं त्याचा इतकं बेजबाब असताना मी मीडियाचा कधी फायदा नसतो, त्याच्यात एक चक्का सुद्धा काही गोष्टी सत्य नाही। म्हणजे चार तास वर्षाच्या नंतर माणसाला उठून जावं लागतं फरदा मिनिटासाठी, ही सुद्धा बातमी आणि त्याच्यातून स्टोरी, त्याचा अर्थ मीडियाची लेवल काय झालेली आहे हे माझ्यासारखं दिसतं। सर ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याबाबतीत थांबलं पाहिजे, पण आता याही लेवलला गेले की मुंबईमध्ये सर्वणकरांवरती आरोप करण्यात आला, बंदूक दाखवली, गोळ्या चालवल्या, अशा पद्धतीलाही अशाही लेवलला या गोष्टी झाल्या। असं आहे की माझ्या वाचण्यात आलं की त्याचे त्याची केस रजिस्टर झाली आणि इन्व्हेस्टिगेशन होत आहे, त्या प्रोसेसमध्ये मी बोलणं बरोबर नाही, काय सत्य असेल ते बाहेर येईल। सर मागच्या पूर्ण पावसाळ्यात शेतीचं नुकसान होतं, आता माघारी मान्सून आहे तरी शेतीचं नुकसान सुरूच आहे आणि शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत मिळत नाही आणि सरकार काही करताना दिसत नाही। असं आहे की यावेळेला राज्याच्या शेतीचं असंच नुकसान झालं हे ठिकठिकाणून कळत आहे, अशा वेळेला राज्यकर्त्यांनी बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून तिथं जाऊन प्रश्नाची पाहणी करून तातडीने निर्णय घेतले पाहिजे। सांगितलं जातं की आम्ही पैसे दिले आम्ही निर्णय घेतले, पण शेतकऱ्यांशी बोलल्याच्या नंतर ते स्वच्छ सांगतात की या चर्चा आहेत आमच्या फर्जात काही पडले नाही। दोन महिने झाले सरकारला अजून मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार नाही आणि पालकमंत्र्यांनी अजून नेमणूक केलेली नाही, अनेक मंत्र्यांनी त्यांचा कारभार जो आहे तो सुद्धा अजून ताब्यात घेतलेला नाही। ही गोष्ट फॅक्च्युअली खरी की XYZ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण खात्याचा चार्ज घेतला नाही, असे एखाद दुसरी गरज असू शकेल पण अधिक आहे किती लोकांचं असं आहे नवीन आहे, पण सहसा मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर त्या दिवशी शपथ घेऊन चार्ज घ्यायची सवय असते। काय कोर्टाचा समजा निकाल उलटा असं जावं लागेल, पण त्याच्या कोर्टाचा निकाल असा आहे, कोर्टाचा निकाल सुद्धा आधी सांगितलं तर 21 तारखेला लागेल, नंतर सांगितलं 23, नंतर सांगितलं 27, आता लोकांची खात्री झाली की वर्ष 2 वर्ष निघणार। ठीक आहे, तर असं आहे की त्याचा फार खोलात जाऊ नये, कारण असं आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही इन्स्टिट्यूशन आहे, त्या इन्स्टिट्यूशनच्या संबंधी भाष्य करणं मला योग्य होतं। कांद्याचे जे कांद्याचे दर खूपच कमी झाले सध्या, आज मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की नाफेडने इंटरनेट करून परचेस करावं, तर तुम्ही कसं बघता, कारण जेव्हा भाव वाढतो तेव्हा प्रचंड शेतकऱ्यांविरुद्ध वातावरण, आता कोणीच बोलत नाही। माझ्याकडचे खातं 10 वर्ष होतं, त्या 10 वर्षात ट्रान्सफर्स होईल तरी कांदा खरेदी करण्याची परिस्थिती केंद्रावर आली होती, आम्ही खरेदी केली। कांदाच नाही, तांदूळ, साखर, परत गहू, गव्हाचं पीठ सगळे एक्सपोर्टवर बंदी लागली,
एका बाजूला तुम्ही लोक सांगताय की तांदळाचे भाव वाढणार आहेत. आपण राईस तांदूळ हा भारत हा देश जगातला राईस एक्सपोर्ट करणारा एक नंबरचा देश होता. आज आम्ही बाहेर तांदूळ खर्चायचं म्हणलं तर केंद्र सरकारने 20% ड्युटी द्यावी. त्याच्यानंतर ब्रोकन राईस जो असतो तो आपण परदेशात खात होतो तो ब्रोकन राईस एक्सपोर्ट करायला लॅन आणला म्हणजे ज्यामुळे शेतकऱ्याला 2 पैसे मिळायची शक्यता होती. ती एक संधी होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर तांदळाचं स्वार्थित असल्यामुळे इथे अधिक भाव मिळतील ही स्थिती होती. त्याचा लाभ हा या देशाच्या शेतकऱ्यांना मिळायची संधी होती ती या सरकारने घालवली. प्रत्येक व्यक्तीच स्वतःचा काही विचार असतो स्वतःचा काही अजेंडा. आत्ताच्या राज्यकर्त्यांचा अजेंडा मला हा दिसतो की जेवढे ते काल 40-45 सहकारी आहेत त्या सरकारला संतुष्ट ठेवणं कुठे जाताना अखंडपणानं त्यांना वजवणे शक्यतो त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन संपर्क साधणं आणि त्याच्यातून वेळ मिळाला तो नवरात्र आहे गणपती आहे आणखीन काय काय आहे या कामामध्ये लक्ष केंद्रित करतो. हा सध्याच्या काळ सरकारचा धोरणाचा भाग दिसतोय. लोक जाणतील त्याच्यासंबंधी काय करायचं. शेतकरी आत्महत्येच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सत्तेत आल्यानंतर की आम्ही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त करू पण मागच्या 2 महिन्यात 200 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी राज्यात आत्महत्या केली त्याबद्दल काय. आज मी एनजीओशी माझ्याकडे मिटिंग झाली त्याच्यामध्ये यवतमाळच्या भागातले जे सहकारी होते त्यांच्या चर्चेमध्ये आत्महत्याची संख्या वाढते याबद्दलची चिंता व्यक्त केली गेली. त्याची कारणं बघत असताना ती जी अनेक कारणं त्यांनी सांगितली पण योग्य प्रकारचा शेतीमालाला उत्पादन खर्चाचा विचार करून भाव मिळत नाही आणि घेतलेलं कर्ज बँकेचं असेल सावकाराचं असेल पिकाचं असेल ती परत करण्याची शक्ती राहत नाही आणि वसुलीचा तगादा होतो त्यामुळे काही लोक आत्महत्येच्या रस्त्यात जातात असं आज मला आजच्या बैठकीत सांगण्यात आलं आणि माझ्या मते हेच महत्त्वाचं कारण आहे. ये जो इन्वेस्टिगेशन एजेंसीज का मिसयूज इतना कभी हुआ नहीं था आजकल हो रहे ये हथियार आज रूलिंग पार्टी की तरफ से अपोजिशन के खिलाफ इस्तेमाल होते हैं ये बात अच्छी नहीं है. आज वो कर सकते हैं मगर आज की स्थिति फर्जोन कभी रहती नहीं. आज नहीं कल बदलाव आता है और ये बात एक बार हमने देश के सामने की ये आदर्श किया कि इसकी जबरदस्त कीमत उस समय औरों को भी मिल सकती है मगर इस रास्ते से जाना ठीक नहीं है. मुझे विश्वास है कि देश का नेतृत्व जिनके हाथ में इस बारे में सोचेंगे कि ये रास्ता ठीक नहीं. आम आदमी पार्टीला 2-3 राज्यांमध्ये बऱ्यापैकी चांगलं प्रतिसाद मिळतो. तुम्ही जी तिसरी आघाडी करायची विचारात किंवा एकूण भाजपच्या विरोधामध्ये जी आघाडी करायचं
मैं कह रहा हूँ चर्चा के लिए नहीं, यही चर्चा इतने दुख से करूँ साधन कलेक्टिव थिंकिंग करिए एकदा लक्ष त्याचा विचार होईल. सर, उत्तर भारतात जिथं गोमट नाच्याबंदी कायदा लागू आहे आणि जनावर मोकाट सोडली जातात अशा ठिकाणी लंपी स्किनचा आजार वाढला आहे आणि फक्त राजस्थानमध्ये 40,000 जनावर गेले, पूर्ण भारतभरात 70,000 जनावर गेले. असं आहे की हा रोग असा आहे की त्याच्यावर प्रिकॉशन घेण्याची गरज असते, इंजेक्शन घेण्याची गरज असते. गतवर्षी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन दिली गेली होती, त्यामुळं तुलनात्मक इतर राज्याच्या पेक्षा महाराष्ट्रात हे पर्सेंटेज कमी होते. आतासुद्धा राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो या दोघांनी ॲग्रेसिव्हली वॉर फुटिंगवर ही मोहीम घेण्याची गरज आहे. ब्रेकनंतर दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केलेली आहे. आमचं सरकार असताना टीका केली, आता यांचं सरकार असतानाही एवढा मोठा प्रकल्प बाहेर कसा जातो असा सवाल अजित पवारांनी केला. तसंच 3 महिने उलटूनही जिल्ह्यांना पालकमंत्री मिळालेले नाही आहेत, पालकमंत्र्यांबाबत विचारलं की आम्ही दोघे पुरेसे आहोत असं म्हणतात, मग 50 जणांना घेऊन का गेलात असा खोचक सवालही त्यांनी केला. का तुम्ही बोलत नाही, का महाराष्ट्राचा आवाज काढत नाही, आता काय तुम्ही काढली? हा प्रकल्प गेला तर त्याच्यापेक्षा मोठा आणू. अरे तो मोठा तर आणाच, मोठा आणू काय आणू, परंतु हा का जाऊन देत आहे? तुम्ही काय गाजर दाखवण्याचे धंदे करता काय? आम्हाला कळत नाही काय राजकारण. ब्रेकनंतर आपण पाहताय दुपारच्या बातम्या. जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे, मात्र हाच चित्ता तब्बल 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेला होता. पण हाच चित्ता आता पुन्हा एकदा भारतात परतणार आहे. 17 सप्टेंबरला तब्बल 8 चित्ते भारतीय भूमीवरती पाऊल ठेवणार असून या चित्त्यांना नामिबियाहून आणण्यासाठी विशेष विमान दाखल झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार चित्त्यांना प्रथम कार्गो विमानातून नामिबियाहून जयपूरला आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते आज दिवशी हेलिकॉप्टर मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या उद्यानातील चित्ता रिप्लेसमेंट प्रकल्पाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत आणि त्यासाठी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या शोपूरमध्ये तयारी जोरात सुरू असून 7 हेलिपॅड बांधण्यात आलेले आहेत. त्यापैकी 3 हेलिपॅड हे राष्ट्रीय उद्यानाच्या आत बांधण्यात आलेले आहेत. नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्यांमध्ये 25 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 8 चित्ते आणले जातील. तर या होत्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या बातम्या. तर दुपारच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.